तुमच्याकडे जर असे रिकामे झालेले बॉक्स असतील तर हे बॉक्स तुम्ही फेकून देऊ नका. त्याच्यापासून खूप सुंदर आणि उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे. तुम्ही हे सर्व बॉक्स बघू शकता. कुठे हे क्रीमचे आहेत तर कुठे टूथपेस्टचे आहेत. तसेच पेन्सिलचा सुद्धा बॉक्स आहे. याचा उपयोग आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. अगोदर आपल्याला या क्रीमच्या बॉक्सच्या साईजचे सर्व बॉक्स करून घ्यायचे आहेत. त्यासाठी अगोदर हा क्रीमचा बॉक्स आपण व्यवस्थित कट करून घेऊया. या पद्धतीने क्रीमच्या बॉक्सचा वरचा भाग कट करून आपण या साईजचे सर्व बॉक्स मेजरमेंट करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे सर्व बॉक्स कट करून झालेले आहेत. आता हे बॉक्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे. स्टेपलरच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व बॉक्स जोडून घ्यायचे आहेत. अगोदर आपण हे दोन्ही टूथपेस्टचे जे बॉक्स आहेत ते जोडून घेणार आहोत. या पद्धतीने इथे आपल्याला स्टेपलरने खालच्या बाजूस आणि वरच्या बाजूस दोन पिन करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने इथे मी सर्व बॉक्स एकमेकाला जोडून घेणार आहे. या पद्धतीने इथे मी सर्व बॉक्स जोडून घेतलेले आहेत. आता या जोडून घेतलेल्या बॉक्सला आपल्याला आणखीन पॅक करायचं आहे. त्यासाठी इथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे. मास्किंग टेपने आपल्याला हे सर्व बॉक्स या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर असा मास्किंग टेप नसेल तर तुम्ही सेलो टेपचा सुद्धा वापर करू शकता. अशा पद्धतीने हे जोडून झालेले आहेत. आता आपल्याला आणखीन याला डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे. हा गिफ्ट पेपर आपल्याला या बॉक्सच्या साईजचा कट करायचा आहे. त्यासाठी गिफ्ट पेपरवरती आपण हा बॉक्स ठेवून त्याच्या साईजचा आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. हा पेपर आता मी कट करून घेतलेला आहे. आता तो आपण या बॉक्सला चिकटूनही घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी ग्लू घेतलेला आहे. ग्लूच्या सहाय्याने आपण हा पेपर या बॉक्सला लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा गिफ्ट पेपर या बॉक्सला आपण लावून घेतलेला आहे. आता जो वरती शिल्लक राहिलेला पेपर आहे तो आपण या पद्धतीने जॉईंटवरती आणि कॉर्नरवरती कट करून आतल्या बाजूला व्यवस्थित असा आपल्याला चिकटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा गिफ्ट पेपर आपण सर्व बाजूने व्यवस्थित असा चिकटून घेतलेला आहे. आता याला आपल्याला आणखीन डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी येथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे. स्केच पेन घेऊन आपण या पद्धतीने याच्यावरती छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घेणार आहोत. तुम्हाला याच्यावरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही डेकोरेट करू शकता. अशा पद्धतीने इथे आपण खूप छान असा एक ऑर्गनायझर तयार करून घेतलेला आहे. पेन स्टँड सारखा याचा उपयोग आपण इथे करणार आहोत. अशा प्रकारे ऑर्गनायझरचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेन, कैची तसेच स्केल ठेवण्यासाठी करणार आहोत. तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता.